सायली, तू एवढ्या हौशीने अळू वडे बाकी सगळं केलंस, पण तुला डबाच नाही नेता आला. हरकत नाही आई, मी घरच्यासाठी पण केल्या होत्या. आज आश्रमात जाण्याच्या निमित्ताने रोमॅन्टिक डेटचा प्लॅन होता. फसलेला दिसतोय, जोरदार भांडण झालं. म्हणून तर तो वरती जाताना तिचं तोंडही बघितलं नाही त्याने. त्याला आता हळूहळू कळायला लागलं असेल, आता तिचं तोंडच बघायला नको म्हणून. बायको, ए बायको, कमालच आहे, तू इतक्या लवकर का आलीस खाली? मी तुला खूप मिस करत होतो ना, म्हणून मी पण खाली आलो. या ना बसा, आम्ही पानच घेतो. ग्रेट. अरे अर्जुन, आज सायलीने अळू वड्या मसाले भात असं बरंच काय काय केले. अरे येस आय नो मामा, माझी बायको खूप काम करते, तरी किती फ्रेश दिसते बघ. पण आहेत बाकीचे काही लोक जे फक्त बसून गप्पा मारत असतात, तोमणे मारत असतात, कमेंट पास करत असतात, आणि बघावं तेव्हा त्यांच्या कपाड्यावरती आठ्या असतात. अरे एक काहीतरी ठरव ना, मगाशी सायलीकडे ढुंकूनही न बघता निघून गेला, आता तिचं कौतुक आणि मला टोमणे. मी तर माझ्या बायकोचं कौतुकच करतोय, तुला कसं टोमणे वाटले मला माहित नाही. आणि कसं आहे ना, तू नेहमी वाकडच शिरत असतेस ना, म्हणून तुला सगळं वाकडच दिसत. अर्जुन, तू माझ्याबद्दल कधी चांगला विचार नाही ना करू शकत. अस्मिता, तू दुर्लक्ष कर ना. अगर ज्यांनी ऐकायचं तर नाही ठरवलंय ना, त्याच्या कानाजवळ कितीही ठणाणा केला ना तरी काय उपयोग आहे. चला बसा जेवायला. बायको, आज काय बनवलंस दे, पटकन वाढ मला. ताई, तुम्ही मसाले भात वाढा, मी तुम्ही बनवलेली खीर घेऊन येते. खीर, वाव. माइंड ब्लोइंग. वाह 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 वाह, व्हेरी गुड बायको. सोडा माझा. असं कसं? माझ्या बायकोने इतकी फॅन्टॅस्टिक खीर बनवली आहे, तिला एवढं बक्षीस तर मिळालंच पाहिजे. बाकीचं मेन गिफ्ट नंतर. अरे निर्लज्जा, अरे काय बोलतोस आमच्या समोर. मेन गिफ्ट म्हणजे माझ्या बायकोसाठी मी फ्लावर आणणार आहे, तुला काय वाटलं? आणि तू ना नुसतं बसून आमचं प्रेम बघत राहा, आणि नुसतं बघतच राहा, कारण आमचं प्रेम कधीच कमी होणार नाही ना बायको. बायको, अजून खीर वाढ ना मला, मस्त आहे. अगं सायली, वाढ वाढ, त्याला खीर वाढ अजून. आज मी फक्त खीर खाणार आहे, परत परत खीर, परत परत. अर्जुन, जेवताना बोलायचं नाही, हे लहानपणापासून शिकवलंय ना तुला, गपचूप जेवायला घे. सॉरी 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 पूर्णाजी.